ही बघा, आपली 100% गॅरंटीवाली गरमागरम कुरकुरीत आणि मसालेदार इथे भेंडीत तयार झालेली आहेत. विश्वास नाही ना बसत, लगेच आपण आहे ना ह्याची टेस्टसुद्धा पाहून घेऊया. आ हा हा हा, एक नंबर. आपण फक्त हवेत नाही बोलत तर रिझल्ट सुद्धा तेवढाच परफेक्ट देतो. आता ही अशी कुरकुरीत भेंडी बनवणं म्हणजे काही अवघड काम नाही. आपल्या घरामध्ये जे काही साहित्य आहे त्याच्यामधूनच आपण ही तयार केलेली आहेत आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे मसालेदार कुरकुरीत भेंडी आणि तुम्ही पाहत आपल्या घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य येते. मी इथे भेंडी घेतलेल्या आहेत आणि भेंडी स्वच्छ धुऊन आणि असे तिरके काप करून घेतलेले आहेत. अशी जर भेंडी तयार करायची असतील ना तर अशी क्रॉसमध्ये कापून घ्यायची, गोल कापायची नाही. त्यानंतर मी इथे आलं, लसूण आणि मिरची क्रश करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लावर, जिरा पावडर आणि मी इथे टाटा संपन्नची धणा पावडर घेतलेली आहे. चाट मसाला, मिरची पावडर, हिंग आणि हा लिंबू. मित्रांनो, सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपण या वाटग्यामध्ये ना भेंडी काढून घेऊया आणि यावरती ना आपल्याला सर्व मसाले आहेत ना ते लावून घ्यायचे आहेत. आता यावरती आपण मिरची पावडर घालूया, हिंग, जिरा पावडर, धणा पावडर, चाट मसाला आणि ही तिखटवाली मिरची पावडर. त्यानंतर हे आलं, लसूण आणि मिरची क्रश केलेलं आहे ना ते घालूया. त्यानंतर हा लिंबू आहे ना तो पिळून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. आता या भेंडीला ना हे सर्व मसाले आहेत ना ते लावून घेऊया. पण लावताना कसं पूर्ण असं दाब देऊन नाही द्यायचं आपल्याला, भेंडी नाही तर कुसकुरून जातील. हलक्या हाताने ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा भेंडीला मसाला लागला ना तर पूर्ण भेंडीला लागून जाईल. नंतर आपल्याला काय आहे हे पीठ आहे ना ते लावून घ्यायचं आहे. त्याच्याने काय होईल तो पाणी आहे ना खेचला जाईल, मसाला आपल्या भेंडीला लागूनच राहील. हा बघा, आपल्या भेंडीला ना मसाला लावून झालेला आहे पण थोड्या वेळाने काय होईल भेंडीतून पाणी सुटायला सुरुवात होईल. तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर आहे ना ते थोडंसं घालायचं आहे. आणि आता हे तांदळाचं पीठ, नंतर कसं हे पीठ आहे ना पाणी खेचून घेईल तर आपल्याला काय करायचं आहे नंतर पुन्हा एकदा घालायचं आहे. चला आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आपली भेंडी आहेत ना मिक्स करून झालेली आहे. आता याला ना अर्धा तास आपल्याला मुरवत ठेवायचं आहे. आता अर्ध्या तासाने काय होईल पुन्हा याच्यातून ना पाणी सुटायला सुरुवात होईल. मग तेव्हा काय करायचं, पुन्हा एकदा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पुन्हा 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया. चला आता आपण झाकण उघडूया. आता तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर ही भेंडी आहेत ना पुन्हा ओलसर झालेले आहे. तर आता काय करूया, याच्यावर ना कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ आहे ना ते घालूया. वा, हे बघून तर मला असं वाटतंय भेंडी तर एकदम पापडासारखी कुरकुरीत होणार आहेत. आता पुन्हा ना आपण एकजीव करून घेऊया. ही बघा, भेंडी आहेत ना आपली एकजीव झालेली आहेत. तर आता काय करूया, या भेंडीला ना पुन्हा आपण झाकून ठेवूया. आणि झाकून ठेवल्याच्या नंतर काय होईल, ही भेंडी आहेत ना एकदम सुकी पडून जातील. आणि सुकी पडल्याच्या नंतर काय होईल,
तळल्याच्या नंतर एकदम कुरकुरीत देखील होतील। तर आपण आता झाकून ठेवूया 10 मिनिटं। बर, चला आता आपण झाकण उघडूया। आता तुम्ही पाहू शकता भेंडी पूर्ण सुकी पडलेली आहेत। आता आपण काय करूया, या भेंडीना ना तळून घेऊया। तर मी इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे। तर चला आता आपण गॅस पेटूया आणि तेल चांगलं गरम करून घेऊया। आणि गॅस आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। चला आता आपलं तेल तापलेलं आहे, तर यामध्ये काय करूया, ही भेंडी आहेत ना ती घालूया। आणि जास्तीची नाही घालायची, थोडी थोडी करून घालायची। आता आपण यांना पलटून घेऊया। चला आता आपण यांना काढून घेऊया। ही बघा अशी कुरकुरीत करून घ्यायची। आणि साधारण ना 5 मिनिटं आपल्याला लागतात ती तळायला। चला आता आपण यांना काढून घेऊया। ही बघा आपली सर्व भेंडी आहेत ना तळून झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत। क्या बात है, जबरदस्त। आता ना मी तुम्हाला भेंडी कशी कुरकुरीत झाली आहेत ना ती दाखवते। आ हा हा, एक नंबर कुरकुरीत झालेली आहे, जबरदस्त। मित्रांनो, बाहेर मस्त की जोरदार पाऊस चालू आहे आणि वातावरण सुद्धा मस्त की थंड झालेलं आहे। आणि अशा थंडगार वातावरणामध्ये असा तिखटदार कुरकुरीत आणि चटपटी स्नॅक जर आपल्याला आयता मिळाला तर किती भारी ना। आणि मित्रांनो, स्वतःहून जी करण्यात मजा आहे ना ती आयत्यामध्ये खाण्यामध्ये नाही। हे बघा, आपले मसालेदार मंचुरियन इथे तयार झालेले आहेत। हे मंचुरियन बनवण्यासाठी काही आपण बाहेरच्या मसाल्यांचा किंवा सॉसेसचा वापर नाही केलेला आहे। अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने आणि घरच्या साहित्यामधून आपण हे मंचुरियन तयार केलेले आहेत। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। मी इथे सोयाबीन घेतलेले आहे, त्यानंतर मैदा, कॉर्नफ्लावर, मीठ, धणा पावडर, घरगुती गरम मसाला, हळद आणि ही टाटा संपन्नची लाल मिरची पावडर। त्यानंतर इथे मी खायचा रंग घेतलेला आहे, दही, लसूण, आलं, मिरची, जिरं, काळं मिरी आणि ही कोथिंबीर। मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला सोयाबीन भिजवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण गॅस पेटूया। त्यानंतर यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि पाणी गरम करताना ना आपल्याला उकळी नाही आणायची, साधारण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकताय आपल्याला इथपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे पाणी। तर आता आपण गॅस बंद करूया। त्यानंतर हे सोयाबीन आहेत ना ते यामध्ये घालूया। आणि या सोयाबीनला आहे ना व्यवस्थित चांगलं भिजून घ्यायचं आहे। सोयाबीनला ना आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत काय करूया, वाटण्याची तयारी करून घेऊया। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घालूया, आलं, लसूण, काळं मिरी। आता काळं मिरीची पावडर तुमच्याकडे असेल ना ती घातली तरी चालेल, आता माझ्याकडे नाही तर मी असे वाटायला घेतले आहेत। जिरं, कोथिंबीर आणि यात आहे ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे।
हे बघ, आपल्याला ना असं बारीक वाटून घ्यायचं आहे. चला आता आपले सोयाबीनसुद्धा भिजलेले आहे, तर आता हे सुद्धा ह्याच्यातलं पाणी आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचं आहे. पण काढताना कसं एकदम घट्ट पिळून काढायचं आहे, पाणी अजिबात राहता कामा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजवल्याने काय होते, मऊसुद्धा होतात आणि त्यावर धूळ असते ना तीसुद्धा निघून जाते. आता काय करायचं आहे, हे घट्ट पिळून काढायचं आहे आपल्याला. हे बघा असं व्यवस्थित आहेत ना पिळून घ्यायचं. त्यानंतर हे सोयाबीन आहेत ना ते वाटग्यामध्ये घालूया. आणि आता बाकीचे साहित्यसुद्धा घालूया. हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धणा पावडर, मीठ. आता मीठ अगोदरसुद्धा घातलेलं आहे तर आपण थोडंसंच घालूया. त्यानंतर ही दही, आणि त्यानंतर हे वाटलेलं वाटण घालूया. आता हा खायाचा लाल रंग आहे ना तो सुद्धा घालूया. आता या जागी तुमच्याजवळ खायाचा रंग नसेल ना तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ती घातली तरी चालेल. क्या बात आहे. आणि दोन्ही नसतील ना तर तुम्ही वगळू शकता, असे सुद्धा छान होतात ते. चला आता आपण हे मिक्स करून घेऊया. पण मिक्स करताना ना काय करायचं, हलक्या हाताने करायचं, एकदम दाबून दाबून नाही करायचं, नाही तर काय होईल हे सोयाबीन आहेत ना ते तुटून जातील. बर, असं वर खाली करत जायचं. हे बघा चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता काय करूया, मैदा आणि कॉर्नफ्लोअर आहे ना तो सुद्धा घालूया. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ना बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा. हा मैदा, त्यानंतर कॉर्नफ्लोअर. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लोअर. आणि मैदा आणि कॉर्नफ्लोअर घातलं ना दोन्ही एकत्र का एकदम छान कुरकुरीत होतात. क्या बात है. आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये, तेही घर बसल्या. त्यासाठी प्ले स्टोअरमधून मिशो ॲप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमध्ये मेन्सवेअर, लेडीजवेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक्यू. हे बघा आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे. तर आता त्यानंतर आपण काय करूया, तळायला सुरुवात करूया. आणि तळण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा घेतलेलं आहे. तर चला आता आपण गॅस पेटूया. आणि गॅस आहे ना आपल्याला मीडियम पेक्षा थोडासा जास्तीचा घ्यायचा आहे. हो, स्लो गॅसवरती काय माहिती का मित्रांनो, जसे पाहिजेत ना तसे कुरकुरीत ना होणार, म्हणून थोडंसं आपल्याला मीडियम पेक्षा मोठा ठेवायचा. जास्त पण मोठा नाही ठेवायचा, जास्त जर मोठा ठेवला ना तर ते करपून जातील. तर ही थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची. चला आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता यामध्ये आपण सोयाबीन सोडूया. हे बघा आता आपण पलटून घेऊया. ओ
हो जबरदस्त, कसले एकदम भारी दिसत आहेत. जसे आपण चिकनचे मंचुरियन कसे तयार करतो तसाच एकदम कट टू कट लुक आलेला आहे. आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता जास्त भडकसुद्धा झालेला नाही आहे. हे बघा आता झालेले आहेत, तर यांना आता काढून घेऊया. आणि जास्त वेलसुद्धा लागत नाही तलायला, लगेच होतात 2 मिनिटांमध्ये. हे बघा आपले सोयाबीनचे मंचुरियन आहेत ना, ते तयार झालेले आहे आणि छानपैकी कुरकुरीत देखील झालेले आहे. मी तुम्हाला आता दाखवते. काय मस्त आहे की एकदम चण्यासारखा आवाज आलेला आहेत आणि इतके मस्त की कुरकुरीत झालेले आहेत, जबरदस्त. हे बघा मी तुम्हाला ना आतून सुद्धा दाखवते. पाहिलेत मित्रांनो किती एकदम मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहेत ना. आणि इतका कुरकुरीत स्नॅक्स तुम्हाला अख्ख्या लॉकडाऊनमध्ये कुठे मिळणार मला सांगा. मग अशा लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करायची. आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण असंच मस्त की साध्या सोप्या कुरकुरीत रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायसुद्धा विसरू नका. आणि इंस्टाग्राम IGTVवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायसुद्धा विसरू नका. तर अशीच एक साधी सोपी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.